भारतीय जनता पार्टी द्वारा जागरण मुंबई यात्रा घाटकोपर विधानसभा में किया गया। प्रवीण दरेंदर और भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी और हजारों की संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। उस दौरान मीडिया से बातचीत के दौरान प्रवीण दरेंदर ने कहा, मुंबई महानगर पालिका के माध्यम से ठाकरे परिवार ने लूट किया। भ्रष्टाचार को खत्म करने के लिए भारतीय जनता पार्टी इस कार्यक्रम से सभी विधानसभा में एक अभियान देगी। मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ठाकरे परिवारानं जी महापालिकेची लूट केली, तो भ्रष्टाचाराच्या विरोधाचा जागर एक अभियान म्हणून भारतीय जनता पार्टीनं मुंबईवर सुरू केलाय आणि भविष्यामध्ये मुंबईच्या विकासाचं स्वप्न दाखवणारा आमचा हा जागर आहे। कारण 25 वर्ष महापालिकेची सत्ता असताना मातोश्री वंच मातोश्री तू होतं, परंतु या ठिकाणी आमचा मुंबईचा मराठी माणूस त्याला 300 स्क्वेअर फीटचं घर मिळत नाही म्हणून तो वसई विरारपर्यंत त्या ठिकाणी परागंदा होतो किंवा या ठिकाणी कल्याण डोंबिवलीच्या पुढे जातो। मग ह्याचा हिशोब आपण विचारणार आहोत की नाही, पण हे त्या ठिकाणी जर सेवेसाठी असेल, कोणाचं घर चालवण्यासाठी नसेल, तर 25 वर्ष केवळ एका घरानं या महापालिकेची सत्ता त्या ठिकाणी वापरली आणि त्या संदर्भातला पर्दाफाश करणारा हा जागर आहे। आणि या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं या मुंबईचं स्वप्न, मुंबईसाठी त्यांचं असलेलं योगदान हेही त्या ठिकाणी मुंबईकरांसमोर मांडलं। त्यांनी 5 वर्षाच्या कालात मुंबईत काय दिलं आणि आता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईचा काय आराखडा केला आहे याचा सुद्धा ओहापोह आम्ही त्या ठिकाणी करतो। एका बाजूला रामभाऊंसारखं संवेदनशील नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला गेंड्याचं कातडी असणारे विरोधक, हा फरकसुद्धा आम्ही त्या ठिकाणी मुंबईकरांसमोर आणतो आहे। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमच्या या जागरच्या अभियानामध्ये ना केवळ आम्ही नेते, ना केवळ कार्यकर्ते, तर आज मुंबईकर सर्वसामान्य सहभागी होतोय आणि तो म्हणतोय, होय मुंबईची आणि वाट लावली, आता मुंबई महानगरपालिकेवर केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील त्या ठिकाणी झेंडा फडकवेल अशा प्रकारचा विश्वास ते देताना दिसत आहेत। आणि म्हणून आताही आपण बघाल की घाटकोपरला जी सभा झाली, हजारोचा जनसमुदाय होता। रामभाऊंनी या ठिकाणी जे काही योगदान केलं आहे, मेडिकलचं असेल, यात्रांचा असेल, सर्वसामान्यांशी नाल जोडले आणि जे डोंगरावर लोक राहतात, ज्यांनी भगव्याला सातत्यानं निवडून दिलं, त्यांनी कधी या ठिकाणी सर्वसामान्य मराठी माणसाची काळजी केली नाही, जी रामभाऊ करत आहेत आणि त्याचा हिशोब चुकता या जागरच्या माध्यमातून होणार। दुसरा प्रश्न आहे, सरकारची नौटंकी करण्याचा त्यांना एक कार्यक्रम लागतो, कारण मीडियात जायला आता काय, सरकारला 3 महिन्याच्या कालावधीसाठी नाव ठेवू शकत नाही, टीका करू शकत नाही। मग असा एखादा इश्यू आला की त्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करायचं, आंदोलन करायचं आणि पब्लिसिटी मिळवायची, याच्या पलीकडे काही नाही आणि त्याच्यामुळे तेवढ्यापुरतंच त्यांच्या नौटंकीकडे आम्ही पाहतो। आता आव्हाडच्या म्हणण्यावर राज्यातली जनता कितपत लक्ष विश्वास ठेवेल? आनंद करमोसेला मारहाण कोणी केले महाराष्ट्राने पाहिलंय, आव्हाडचं ट्रॅक रेकॉर्ड महाराष्ट्राला माहीत आहे। आणि आता तुम्हाला या लोकशाहीमध्ये थिएटरमध्ये घुसून मॉलमध्ये मारायचा अधिकार कुणी दिला? अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पिक्चरवर वादविवाद होऊ शकतात, मतमतांतर होऊ शकतात, तुम्हाला मारायचा अधिकार कुणी दिला? आणि मला वाटते सरकार आता अशा प्रकारची दंडेलशाही
खपवून घेणार नाही आणि म्हणून पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अटक केली.